आई आई मी काय बोलते ते कळतंय का तुला? अगं ज्या रस्त्यावरून एकाला बघितल्यानंतर लोक बाजूला व्हायचे ना, त्याच रस्त्यावरती आता एका लोकांना जमवून खेळ करतोय, माकडासारख्या उड्या मारतोय डमरू घेऊन. बरं हे सगळं कशासाठी? इमानदारीने पैसे कमवण्यासाठी. नाही त्याला दिसत असेल याच्यात इमानदारी, पण मला विचाराल ना तर भिकेची लक्षणं आहेत सगळी. नाही तर काय? आणि त्याच्या अशा वागण्यामुळे ना मला घराबाहेर पडायची चोरी झाली. रस्त्यावरून येणारा प्रत्येक जण विचारतोय मला, तुम्ही काय एका भाऊला घराबाहेर काढलं का त्याच्या डोक्यावरती परिणाम झालाय म्हणून तो असा वागायला लागलाय? आई मला सांग, मी आता त्यांच्या या प्रश्नांना काय उत्तर देऊ मला सांग ना. हाच फक्त एका असा का वागतोय म्हणून विचारताय? उद्या त्याच्या अशा वागण्यामुळे लोक आपल्यालाही विचारायला कमी नाही करणार की आता एका तर आमचं मनोरंजन करायला रस्त्यावर आलाच ते. मग आता तुम्ही सगळे कधी येताय? बरोबर आहे. ते माझ्या आईशी जरा गप राहती. आधीच हे समजा, ऐकून माझं डॉक्टर फैसटलंय तर तू हेच चुकतं तुमचं. दरवेळी आम्ही एका बद्दल तुमच्याकडे काहीतरी बोलायला यायचो आणि दरवेळी तुम्ही आम्हालाच गप्प बसवायचात, पण त्याला समजवण्याच्या मानगडीत नाही पडलात कधी. म्हणून हे सगळं घडतंय. ए बाई, मी तुझी सासू आहे का तू माझी सासू आहेस? मीच आहे ना. मग माझ्यासाठी तरी जरा गप्प रा, जरा गप्प रा. देवेनी कुठे आहेस तू? लवकर बाहेर ये. आपली मेहनतीची कमाई, आज आपण रस्त्यावरती घाम गाळून कष्ट करून हे पैसे कमावले. माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आणि तू तुझ्या शब्दाला जागणार याची खात्री सुद्धा होती. झालंय तुमचं कोड कौतुक करून का? हारतुरे आणून देऊ आणखीन. अरे एक्का, हा सगळा काय प्रकार चाललाय तुझा? का असा वागतोयस बाबा तू? तुझ्यामुळे फक्त तुझच नाही, आईच, माझ, रिचाचं, या घराचं नाव बदनाम होतंय, तुला कळतंय का? आणि काय रे तैमूर, तू होतस ना त्याच्या बरोबर, तुला नाही त्याला समजावत आलं? आपण काय बोलणार? एक्का भाऊ जे बोलणार ते ऐकणं आपलं काम, त्याला समजावणं नाही. त्याला जर कष्ट करून पैसे कमवायचे असतील तर आपण काय बोलणार ना? हो का? नाही इतकीच जर का कष्टाची कामं करायची असतील ना तर खूप कामं आहेत भाऊजी, ती करा ना जाऊन. असं काहीतरी करून स्वतःची आणि घराण्याची इज्जत घालवायची काय गरज आहे? मी ह्याला इज्जत कमावणं म्हणते. तुमच्यासाठी तो कुठलं काम करतोय हेच महत्वाचं असेल कदाचित, पण माझ्यासाठी नाहीये. माझ्यासाठी तो जे काम करतोय ते इमानदारीने करतोय हेच जास्त महत्वाचं आहे. शेवटी कसं आहे ना, कामाच्या प्रतिष्ठेपेक्षा मनाची प्रतिष्ठा केव्हाही जास्त महत्वाची असते. तेव्हा आता या विषयावर या घरात कुठलाही वाद नकोय आणि चर्चाही नकोय. वाह देवयानी वाह, 16 आने की बात तूने 4 आने में कर दी. जमुरा खुश हुआ? आता रोज नवा डाव रंगणार, लोकांसाठी जमुरा नाचणार, त्यांच्यासाठी उड्या मारणार, लोक टाळ्या वाजवणार, जमुऱ्याच्या नावाने पैसा देणार. बिल्लू बिरबल बोलेगा तो जमुरे के साथ साथ एक का भी नाचेगा. बोलो जमुरे की जय, अपने बिल्लू भाई की जय.
याने एक्का रस्त्यावर काम करतो म्हणजे हा असलंच काहीतरी करत असणार. तुला आता माहित पडलं म्हणून तुला असा धक्का बसला असेल. तूच तर बोललीस ना शेवटी इमानदारी महत्वाची. कशापाई मनाला लावून घेतेस? जाऊ दे सोडून दे की. आई अगदी बरोबर बोलते. वैसे पैसा थोडा कम है पण कम असल्याचा गम नाही. आपली झलक सबसे अलग. आता असेच थोडे थोडे पैसे जमवून आपण लवकरच लग्न करणार. पटकन जेवायला वाडा पुढ्या मारून मारून भूक लागली. यक्का अरे ही काय जेवणाची वेळ आहे का? हाय आता जेवायची वेळ नाहीये ते आपल्याला पण माहिती आहे पण पण भूकच जबरी लागली आहे. त्याला आपण तरी काय करणार. परत उद्या हेच काम करायला बाहेर पडायचं. मी जरा वस्तीत जाऊन येतो. असं का बघतीस? नुसती बघत नाही. आता इकडं जे काही घडलं त्याचा विचार पण करते. मग नुसता विचार करू नको ग. म्हणलं नुसता विचार करत बसू नको. तो विचार अंमलात कसा आणता येईल ह्याचा विचार कर. कारण कसं असतं ना जिंकण्याची संधी तवाच असते जेव्हा सामनीवाल्याच्या रथाच चाक चिखलात रुतलेला असते. नावातच कोणीतरी उल्लू आहे असा असा फील येतोय मला. पण मला कळत नाहीये की या माणसात एवढं काय खास आहे की आईला सुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवावं असं वाटतंय. आधी आपल्याला पण काय कळलं नाही पण आई साहेबांनी सांगितलंय म्हणजे लक्ष ठेवणं भाग आहे ना. तुला सांगतो ना ह्याला होळीच्या रात्री अशी येडीचाळी करताना आपण पाहिलं होतं. पण तो नक्की हाच असेल हे तेव्हा कळलं नाही. पण मग तू त्याच्यावरती लक्ष ठेवून होतास तेव्हा तो नक्की काय करत होता? दुसरं काय करणार आहे. रस्त्यात येडे चाळीत करत फिरत होता इकडे तिकडे. एक दोन ठिकाणी तर लोकांचा मार खाता खाता वाचला. काय बोलतो? मग एका ठिकाणी लोकांनी त्याला हकलवूनच दिला होता. तो निघाला पण पण तेवढ्यात एक्का भाऊच्याने त्याची गाडबीड झाली आणि मग त्या दोघांनी मिळून हा खेळ खेळायला सुरुवात केली. असंच म्हणायचं ना तुला? अगदी तसंच नाही रे. तुला तर माहिती आहे लोकांसाठी यक्का भाऊ या पाड्याचा अजूनही राज आहे. इथल्या प्रत्येक रस्त्यावर आणि रस्त्यावरच्या प्रत्येक नाक्यावर त्याचा दरार आहे. पण असं असताना यक्का भाऊ रस्त्यावर खेळ करायला का तयार झाला ना याचा विचार झाला पाहिजे. अरे बाबा इक्का आता एक्का भाऊ राहिलेला नाहीये. देवयानीचा लवर झालाय तो. आणि एक गोष्ट मात्र नक्की तैमूर त्याच्या अशा वागण्यामुळे एकाच देवेनीवर किती प्रेम आहे ते आपल्याला कळलंय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे तो असे खेळ करतोय समजल्यानंतर देवेनीचा चेहरा पडला की नाही. हा त्याचा जर तर काहीतरी गौड बंगाल आहे.
यशोधन तू म्हणत असशील ना त्याला कोपच्यात घेऊन दोन फटके देतो मग बघ कसा पोपटासारखा बोलायला लागेल. नाही 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 नुसते फटके देऊन जर का तो बोलणार असता ना तर आईने त्याला आधीच फटकावला असता. तुला तर माहिती आहे किती डेंजर आहे. नाही नाही तैमूर तर तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. हा बिल्लू नक्की कोण आहे त्याचं नाव ऐकल्यानंतर देवयानीचा चेहरा काप पडला आणि आत्तापर्यंत आईने बिल्लूला का नाही जोडला या तीनही प्रश्नांची उत्तर तुला शोधून काढायची आहे. तुला कळत आहे ना. देवयानी देवयानी लवकर आण ना. आले सावकाश. कष्टाचं काम केल्यावरती जास्त भूक लागते म्हणतात ना ते काही खोटं नाही. आज आपण चार चपात्या खाऊ पाचवी आहे. रोज जर असंच काम करत राहिलो ना तर आपल्याला भूक पण चांगली लागणार आणि आपली तब्येत पण चांगली होणार. एका एवढं कष्टाचं काम करण्याची खर तर काही गरज नाही आहे. असं का म्हणतेस. नाही म्हणजे माझा कष्ट करण्याला काही विरोध नाही आहे पण तू हे असं उड्या मारण्याचं काम करत राहिलास आणि त्यात जर तुला काही जबर दुखापत वगैरे झाली तर आपल्याला केवढ्याला पडेल ते. नाही देवयानी आता आपण अजिबात मागे हटणार नाहीये. हे बघ ही या कामाची सुरुवात आहे ना म्हणून सुरुवातीला जरा त्रास होतोय पण एकदा का या कामाची सवय झाली ना की काहीच वाटणार नाही असं बिल्लू बोलला आपल्याला. आणि हे सगळं कुणामुळे झालं. फक्त तुझ्यामुळे. तू आपल्याला इमानदारीच्या कामाबद्दल सारखी सांगत होतीस ना म्हणून आपल्याला एवढा चांगला मार्ग सापडलाय. बिल्लू कोण आहे. नाही म्हणजे काय करतो कुठे राहतो आपल्याला त्याच्याबद्दल एवढं काय माहित नाहीये पण तो कुणाला तरी शोधायला आला. हा तर कुणाला शोधायला आलाय ते आज ना उद्या नक्कीच कळेल. ठीक आहे पण त्याच्याबरोबर जे काही करशील ते सांभाळून कर म्हणजे झालं. देवयानी तू आता आपला विचार करण्यापेक्षा तुझ्या त्या पाच पदरी मंगळसूत्राचा विचार कर. आणि बिल्लूने आपल्याला वादा केला एवढ्या लवकर तो काही इथून जात नाही. आणि खरं विचारशील ना तर आपल्या लग्नाआधी तो इथून जावा असं आपल्याला तरी वाटत नाही. नेमकं काय चाललंय ना तेच काही कळत नाही. सांगितलेलं काही ऐकतही नाही. फक्त आपलं तेच खरं करतो. आणि आता तर काय बघावं तेव्हा त्याच्या तोंडी सारखं एकच नाव यायला लागलं बिल्लू. तुला सांगतो ना भाऊले तुझ्या हातची तो ओल इंडिया मध्ये कुणाच्याच हाताला नाही. बाकीच्या बायका फक्त वांग्याचं भरीत बनवतात पण भरिताचं वांग बनवणारी तू पहिलीच. तू सांगतो ना भावले तुझ्या हातची चव ना होल इंडियामध्ये कोणाच्याच हाताला नाही. हा बाकीच्या बायका वांग्याचं भरीत बनवत असतील
पण भारताचं वांग बनवणार तू पहिलीच. हे तुझं काय चाललेलं असतंय रे सारखं? काय बघा, टॉमला वेगळ्याच नावानी हाक मारत असतोय. नाही लोकांना काय वाटत वाटू का, पण आपल्यासाठी ताई माई आई अक्का सगळं काही तू तर आहेस, म्हणून तर हाक मारतोय चारच्या नावाने. जेवून घ्या आता पटपट. तुझं लग्न झाल्यानंतर तुला काय नावानी हाक मारायची? तुला आधीच सांगून ठेवते मी काय लगीन बिगीन करणार नाही. हा तू लाग बोलशील ग, पण आपण ऐकायला पाहिजे ना. अगं म्हणूनच तर आतापासनं म्हणजे लग्नासाठी पैसे जमवतोय. तुझ्यासाठी ना मी एक श्रीमंत पोरगा शोधणार आणि लावून देणार तुझा लग्नाचा बार. सगळी लोक बोलतील ती बघा बिल्लूच्या भावलीची वरात चालली आहे या धंदा तत्ता धंदा तत्ताला. नको ती बडबड करतोय सावकाश मी. कुठं निघालीस? मी काय विचारलं ऐकायला नाही का आलं तुला? ते मी असच जर बाहेर चालले होते. बाहेर? तू असच बाहेर चाललीयस की तुझ्या हातनं पैसे खाली पडले म्हणून बाहेर चाललीयस? असच असंच आम्ही समजायचं ना, असं म्हणायचो तुम्हाला. बिल्लू, बिल्लूच नाव आहे ना त्याच. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. या सगळ्या मागे तुमचा हात तर नाही ना? घ्या झालं. म्हणजे या घरात माशी माशी शिकली ना तरी सुरेखावर नाव घ्यायचं. ठीक आहे मग आता हा बिल्लू कोण आहे ते मला बघावंच लागेल. आणि मग त्याला या घरात नेमकं कोणी आणलंय ते कळेल. नाही नाही त्याला कोणी बी आणलेलं नाही. हा तो स्वतःहूनच आलेला आहे. तेव्हा जर तोच निघाला जो असण्याची तुला भीती वाटते तर तू काय करशील? आणि त्याला भेटून काय सांगणार आहे? आलास तसा निघून जा. असच ना माझा कुराडीवर पाय टाकण्याचा हा हट्ट आता सोडून दे. त्याने तुला अजून ओळखलेला नाही तेव्हा कदाचित तो बाहेरच्या बाहेर निघून बी जाईल. पण जर उद्या एक्काला या गोष्टीची खबर लागली एक्का काय करेल याचा विचार तू भी करू शकत नाही, मी भी करू शकत नाही आणि तो बिल्लू भी करू शकत नाही. आता घराबाहेर पाऊल टाकायचं का आत घरात यायचं ते तुझे तू ठरे. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.